चौथ्या टप्प्यामधील निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत. दिग्गज नेते आज प्रचारासाठी विदर्भामध्ये असतील. राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज उमरेडमध्ये असणार आहेत. उमरेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो होतोय. उमरेडनंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो होणार आहे. तर पहिल्या टप्प्यामधील निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज जाहीर प्रचार करता येणार आहे आणि त्यानिमित्तानं आज बडे नेते हे विदर्भामध्ये असणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः आज विदर्भामध्ये आहेत. विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या 2 रॅलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक पार पडते आहे. विदर्भामधील हे 5 मतदारसंघ आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी आज जोरदार प्रचार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी थेट नागपूरवरनं आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, आज कशा पद्धतीनं प्रचाराला रंग चढताना आपल्याला बघायला मिळणार आहे? स्वतः मुख्यमंत्री आज विदर्भात आहेत. नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील ज्या 5 मतदारसंघामध्ये निवडणूक आहे त्यामध्ये नागपूर, रामटेक, लोक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे. आणि या मतदारसंघामध्ये जी निवडणूक 19 तारखेला पार पडते त्याच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी 6 वाजता प्रचार थंडावणार आहे. त्यानंतर जे आहे ते घरोघरी जाऊन आणि सुवा बैठका घेऊन किंवा मतदारांवर प्रत्यक्ष संपर्क करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. मात्र आजचा दिवस आहे, आज प्रचाराचा अखेरचा दिवस असतानाच रामनवमीचे देखील उत्साह आहे आणि रामनवमीचे धार्मिक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे सहसा जे शहरामध्ये शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करून मोठ्या प्रमाणात बाईक रॅली आणि विविध रॅल्या काढण्यात येतात त्या रॅल्या आज काढण्यात येणार नाही. सकाळी 10 च्या सुमारास भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी म्हणजे नागपूरच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. ते आज आपली मन की बात करणार आहेत. तर विकास ठाकरे यांच्या छोट्या छोट्या 2-3 बैठका जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपुरात आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक या लोकसभा मतदारसंघासाठी ते शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या 2 रोड शो आयोजित करण्यात आलेले आहे. एक उमरेडमध्ये आणि दुसरी दुपारनंतर हिंगणा मतदारसंघामध्ये आहे. नागपूर आणि रामटेकचा सोडून नंतर विदर्भाचा जर विचार केला तर चंद्रपूरमध्ये देखील मोठी लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. जिथे मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे हे भंडाऱ्यामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि किर्सान आणि अशोक नेते हे गडचिरोलीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूणच पाहता मोठ्या निवडणूक म्हणजे मोठ्या लढती ज्या आहेत त्या आता या पहिल्या टप्प्यात आहेत. आणि एक काँग्रेसची जागा होती चंद्रपूरची आणि त्यानंतर जे आहेत त्या सर्व उर्वरित जागा या भाजपच्या ताब्यात होत्या. उद्या आज मतदानात आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. 19 ला मतदान पार पडते आणि त्यानंतरच मतदारांनी कोणाला मतदान केलं किंवा मतदारांनी आपलं मत कोणाच्या पाड्यात टाकलं हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र आज मतदानाच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि आज सर्व जे आहे बरोबर आज अखेरचा दिवस आहे आणि या निमित्तानं आपल्याला आज जोरदार प्रचार बघायला मिळणार आहे. जितेंद्र, सगळ्यात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.